मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात काही ठिकाणी बोगस बियाणं विक्रीच्या घटनेसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात पथकं तयार करून अतिशय काटेकोरपणे छापे टाकण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. बियाणे विक्रेते योग्य बियाणे योग्य दरात विकतायत का की नाही हे तपासून बोगस विक्रेत्यांवरती त्वरित कडक कारवाई करण्यात निर्देश यावेळी मुख्य सचिवांना देण्यात आले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दरांना तात्काळ मदत करणार असल्याचं सांगत 1500 कोटीची मान्यता देखील देण्यात आली आहे.